2023 ऑगस्ट महिना मीन राशीच्या मंडळींसाठी कसा असेल ते आपण जाणून घेणार आहोत। 2023 या ऑगस्ट महिन्यामध्ये मीन राशीच्या मंडळींना कोणत्या प्रकारचे आनंदाचे प्रसंग अनुभवता येणार आहेत, नोकरदार वर्गासाठी बढतीचे योग आहेत का आणि काय समस्या त्यांना येऊ शकतात, कोणत्या प्रकारचे अडचणीचे प्रसंग त्यांना येऊ शकणार आहेत आणि या समस्यांवर उपाय म्हणून काय करणं महत्त्वाचं असेल हे देखील आपण पंडित सतीश शर्मा यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। जय श्रीराम, नमस्कार। ऑगस्ट महिन्याच्या राशी भविष्यफल मीन राशीमधल्या रवी आणि बुध आपल्या राशीमध्ये आलेले आहे, त्यामुळे व्यवसाय प्रगती दर्शवित आहे। नोकरी पेशा जे लोक आहे त्यांना वरिष्ठ प्रसन्नता राहून वाढतीची योग दाखवून राहिला आहे। प्रकृती चांगली, सुधारणा, स्थावर व्यवहारात यश मिळेल। मित्र आमिष्ट आणि आदरणीय गुरुतुल्य व्यक्तीचं मार्गदर्शन मोलाचे ठरेल आणि मंगळ सातवा वादविवाद होऊ शकते आणि मनस्ताप दर्शविते। आर्थिक नुकसान, लहान सहान अपघात यापासून सावध राहावा आणि साडेसाती शनी प्रवेश आपल्या मीन राशीमध्ये केलेले आहे ते प्रथम चरण 25 मार्च 2025 पहिलं चरण शनी महाराज आपला मीन राशीमध्ये राहणार आणि असा कोणताही कोणालाही आपला मीन राशीमधला त्रास होत असन तर आपण शनी माझा महाराजचं स्त्रोत शनी स्त्रोत म्हणून एक पुस्तक येते ते शनी स्त्रोत वाचावा, महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करावा आणि हे सर्व शनी महाराजाची शांती पूजापाठ वगैरे आपण करावा ते हे आपलं सर्व काम चांगल्यापूर्वक व्यवस्थित होऊ शकते। जय श्रीराम। मीन राशीच्या मंडळींसाठी ऑगस्ट महिना कसा असेल हे आपण जाणून घेतलं आहे। काही आनंदाचे प्रसंग असतील तर काही समस्यामय प्रसंग असणार आहेत आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या अडचणींवर किंवा समस्यांवर मात करायची असेल तर शनी महाराजांना प्रसन्न करणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे मीन राशीच्या मंडळींनी शनी स्तोत्र वाचावं, महादेवाचेही दर्शन घ्यावे आणि शनी महाराजांची उपासना करावी, पूजा करावी, जे केल्याने ऑगस्ट महिन्यामध्ये मीन राशीच्या मंडळींना येणाऱ्या अडचणी दूर होतील असा सल्ला पंडित सतीश शर्मा यांनी मीन राशीच्या मंडळींना दिला आहे।